आपण चांगले शिक्षण घेतो, कोणी डॉक्टर होतं, कोणी इंजिनियर होतं, कोणी प्रोफेसर होतं, मात्र घरच्या जबाबदाऱ्यांमुळे प्रत्येक स्त्रीला नोकरी करणं जमतच असं नाही. मग आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग काय असं अनेकांना वाटू शकतं. मात्र याच विचारातून बाहेर पडून काही महिलांनी चिल्ड्रन टेक सेंटरच्या माध्यमातून एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय. पाहूया काय आहे हा उपक्रम. ठाण्याच्या चिल्ड्रन टेक सेंटर मध्ये या सगळ्या ट्रेनिंग घेत असलेल्या महिला कोणी प्रिन्सिपल म्हणून काम करत होत्या, तर कोणी आयटी कंपनीत मोठ्या पदावर होत्या, तर कोणी बीएआरसी च्या विजिटिंग सायंटिस्ट म्हणून काम करतायत. प्रत्येकीनं आपल्या क्षेत्रात चांगलं असं स्थान आणि नावही कमवलंय. मात्र घरच्या जबाबदारीमुळे नोकरीवर पाणी सोडावं लागलं. एवढ्या शिक्षणाचा उपयोग काय किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढे काय असा विचार प्रत्येकीच्या मनात होता आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छाही होती. आणि त्याच वेळी त्यांच्या समोर उपक्रम आला तो चिल्ड्रन टेक सेंटरच्या रोबो लॅबचा. समथिंग इनोव्हेटिव्ह, वेगळ्या प्रकारचा काहीतरी उपक्रम घेण्याचं आमच्या डोक्यात होतं, पण काय करावं एक्झॅक्टली हे सुचत नव्हतं. सो जेव्हा मी इंडियन सायन्स काँग्रेसच्या निमित्ताने पुरुषोत्तम पासपांडे यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, तेव्हा आम्हाला या त्यांच्या रोबोटिक सँडल्स थ्रू आम्ही टचमध्ये आलो आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. तेव्हा मला कळलं की अशा प्रकारच्या फ्रेंचायझी देण्याच्या ते विचारात आहेत. मग आम्ही सगळ्यांनी मिळून या सेंटरला व्हिजिट दिली, त्यांचे उपक्रम बघितले, ते कसे चालतात आणि इथल्या मुलांना ॲक्च्युअल प्रशिक्षण देताना बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला, त्यांना कसे हे त्यांचे प्रोजेक्ट्स असतात त्याच्याविषयी त्यांना खूप आवडलेलं वाटलं. मला पॅरेंट्स पण भेटले मला काही, आणि वाटलं खरोखर हा उपक्रम अतिशय सुंदर आहे. नगरसारख्या शहरात ही फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यासाठी, मेगा सिटीमध्ये तर या फॅसिलिटी इझिली अवेलेबल असतात, नगरसारख्या छोट्या शहरामध्ये असं काहीतरी वेगळा उपक्रम नक्कीच चांगला राहील असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही याकडे वळलो. जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा इट वॉज लाईक टोटल ब्लँक होतो आम्ही. म्हणजे जर आपण नगरमध्ये पाहिलं तर नगरमध्ये आय टी कंपनीज फारशा नाहीच आहेत, जवळजवळ नाहीच आहे, आणि त्या क्षेत्रात काही करण्यासारखं, कॉन्ट्रीब्युट करण्यासारखंही जास्त काही नाही आहे. तर त्यावेळी वी हॅड हिट अ कम्प्लीट ब्लँक सिच्युएशन. मग त्यावेळी काहीतरी नवीन करायचा हा एकच ऑप्शन राहतो. मग त्यावेळी असा विचार करावा लागला की काय करायचं. मग अशा वेळी जेव्हा मुलांशी रिलेटेड काही समोर आलं, मी स्वतः एक आई आहे आणि जेव्हा आपण हॉबी क्लासेस वगैरे बघतो त्यावेळी पर्टिक्युलर स्किलसेट्सच्याच हॉबी क्लासेस असतात आणि मॅक्झिमम इट इज रिलेटेड टू ॲकॅडमिक्सशी रिलेटेड अशा खूप कमी ॲक्टिव्हिटीज आहेत. तर मग ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही पॅरलल लाईन्समध्ये चालते, ही ॲकॅडमिक सिलेबसच्या पॅरलली चालते आणि हा कॉन्सेप्ट म्हणून मला आवडला. काम हे सातत्याने चालूच होतं, पण माझं स्थान हे नेहमी दुय्यम राहिलेलं आहे. मला एकटीला असं काही काम करायचं होतं. त्याशिवाय एक आहे की मी जेव्हा आम्ही इंजिनियर म्हणून आमच्याकडे पण इंटरव्ह्यूला मुलं यायची तेव्हा आम्हाला जाणवायचं की त्यांना बऱ्यापैकी काहीही प्रॅक्टिकल नॉलेज नाही आहे, त्यामुळे कुठंतरी प्रॅक्टिकल आणि थेरीची सांगड असलेलं असं काहीतरी काम मुलांना शिकवलं पाहिजे असं म्हणजे मला मनातनं वाटत होतं की असं काहीतरी आपण केलं पाहिजे. इंजिनियर झालेल्याही मुलांना हे देण्याची गरज आहे. सध्याच्या टेक्नोसावी जगात मुलांना गॅझेट्स देण्याऐवजी त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन स्वनिर्मितीचा आनंद देता यावा याच उद्देशानं ह्या रोबो लॅबची सुरुवात पुरुषोत्तम पाचपांडे यांनी केली. इतकंच नाही तर महिलांना घरच्या घरी हा उपक्रम राबवता यावा यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. त्यामुळे कमाई सोबतच मुलांच्या भावविश्वात रमत काम करण्याचा आनंद वेगळाच असल्याची भावना ह्या महिला व्यक्त करतात. ऍक्च्युली मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे मला ABCD पासून सगळं शिकावं लागलं, त्यामुळे मी KG वर्गातच होती असं म्हणा पाहिजे. तर तिथपासनं मी शिकत आले. प्रत्येक गोष्ट शिकताना मला जो आनंद मिळाला त्याच्यावरनं मी
इमॅजिन करू शकले की खरंच हे मुलांसाठी किती मुलांना आनंद देऊ शकणार आहे याच्यातून. आणि नेहमी मुलांसाठी काहीतरी चांगलं करायचं या हेतूने सतत काही ना काहीतरी माझं चालूच असतं. पण ह्या कन्सेप्टमुळे मुलांना एकतर स्वतःची व्हिजन आयुष्याकडे बघण्याची दिशा, पुढे जाऊन मला यात करिअर करता येणार आहे की नाही हे सुद्धा मुलांना कळेल याच्यातून. लहान मुलांचा आनंद घेण्यासाठी म्हणून सुद्धा मी हा कोर्स जो आहे माझ्या घरी सुरू केला. मी तर महिलांना हेच सांगेन की काही अशक्य नाही, फक्त मनात एक इच्छा आणा, जिद्द ठेवा, डेफिनेटली तुम्हाला सगळीकडे यश मिळेल. अडचणी सगळ्यांच्याच घरात येतात, पण त्या सगळ्या अडचणींवरती मात करून आपल्याला पुढे जायचं आहे. ज्या महिलांना आयटी क्षेत्राची पार्श्वभूमी नाही मात्र तंत्रज्ञानाची आवड आहे अशा महिलांनाही ह्या उपक्रमात सहभागी होता येतं. आतापर्यंत ठाणे, विलेपार्ले, मुलुंड, कल्याण, डोंबिवली, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर अशा ठिकाणी काही महिलांनी हा उपक्रम राबवायला सुरुवातही केली आणि त्यांना चांगला रिस्पॉन्सही मिळाला. त्यामुळे जिथे जिद्द चिकाटी आहे तिथे मार्ग हा सापडतोच असा संदेश ह्या महिलांकडून मिळतोय. जी 24 तास साठी मी नलधा बोलकर सामन, मुंबई. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.